संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. गेली 10-12 वर्षांपासून हा पुतळा हटवावा याचा पाठपुरावा संभाजी ब्रिगेडने केला होता. तत्कालीन महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी वैयक्तिक भूमिकेतून तो काढून टाकावा यासाठी उद्यान विभागाला पत्र लिहिले होते, मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी या दिरंगाईमुळे स्वतःच पुतळा काढला याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतली. निवडणूक लक्षात घेऊन गडकरी पुतळा हा विषय संभाजी ब्रिगेडने चर्चेत आणल्याची चर्चा खरी नाही. संघटना पुतळ्याचा आधार घेऊन राजकारण करण्याएवढी कमकुवत नाही असे मत सागर अल्हाट यांनी व्यक्त केले. संभाजी उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा आणि त्या ठिकाणी राम गणेश गडकरींचा पुतळा काढावा ही संभाजी ब्रिगेडची गेली 10-12 वर्षापासूनची मागणी आहे. महापालिकेसोबत आम्ही वारंवार भेटलो, बैठका झाल्या, परंतु महापालिका प्रशासन असेल किंवा तत्कालीन सगळे महापौर आणि राजकीय मंडळी असेल यांना याच्यामध्ये इतिहासामध्ये रस नाही, त्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे. आणि दुसऱ्या बाजूला याच्याबद्दल भूमिका घेतल्यानंतर तत्कालीन महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी रितसर पत्र उद्यान विभागाला पाठवलं होतं की हा पुतळा आपल्या अखत्यारीत येतो, आपण तो काढावा. परंतु गेल्या 7-8 वर्षामध्ये याच्यावर कुठलीही भूमिका झाली नाही, कुठलीही निर्णय झालेला नाही, म्हणून संभाजी ब्रिगेडनं राम गणेश गडकरींचा तो पुतळा काढला याचा त्या कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेडला अभिमान आहे. राहिला राजकारणाचा प्रश्न, संभाजी ब्रिगेड हे गडकरींचा पुतळा घेऊन राजकारणात उतरेल एवढं संभाजी ब्रिगेड कमकुवत नाही. ते एक वैचारिक संघटन आहे, केडरबेस संघटन आहे. राजकीय लढाई आम्ही राजकारणाच्या पद्धतीनं लढू. आमचा गडकरी पुतळा किंवा कुठलाही पुतळा आम्ही राजकारणासाठी वापरणार नाही, परंतु राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीनं करू. परंतु इतिहास राष्ट्रमाता जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज ही अस्मिता आहे. अस्मितेसाठी संभाजी ब्रिगेडनं राजकीय भूमिका घेत असताना एक गोष्ट स्पष्ट केली, 100% समाजकारण आणि 100% राजकारण. आम्ही 100% समाजकारणामधली ही आमची भूमिका आहे. 100% राजकारण आम्हाला अजून करायचं आहे. 100% राजकारण करत असताना आमचा 1 महिन्याचा पक्ष आहे, त्याच्यामुळं आमची राजकीय भूमिका, आमच्याकडे शिवनीती आहे, त्या पद्धतीनं हे करू. आमच्याकडे केडरबेस कार्यकर्ते आहे. जे जे जनतेचे, समाजाचे, नागरिकांचे प्रश्न आहेत ते आम्ही प्रामुख्याने गेले सामाजिक संघटन म्हणून आम्ही उचललेले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकृत लेखन करणारे गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा केल्यास राज्यात उद्रेक होईल. मराठा मोर्चाचे रूपांतर क्रांती मोर्चामध्ये होईल. संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच गडकरी पुतळा काढण्यामागील भूमिका स्पष्ट केली. प्रस्थापित जे कोणी पक्ष असतील ते पुणे महानगरपालिकेच्या पुढच्या निवडणुकांवर डोळा ठेवून कदाचित असं वक्तव्य करत असतील. संभाजी ब्रिगेडने शिवरायांचा आणि महापुरुषांच्या इतिहासाचा वापर कधी राजकारणाकरता केला नाही. 100% समाजकारण आणि 100% राजकारण ही भूमिका ठेवून जरी संभाजी ब्रिगेड आता 1 महिन्या अगोदर या राजकीय आखाड्यात उतरली असेल, तरी आमची अस्मिता हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत. त्यापेक्षा आमची अस्मिता दुसरी कोणती मोठी नाही. आमचं पुणे महानगरपालिका, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अत्यंत अभ्यासपूर्ण विनंती करून अशी मागणी आणि निवेदन आहे की राम गणेश गडकरींचा पुतळा त्या संभाजी महाराजांच्या उद्यानाच्या मध्ये लावणं म्हणजे एक प्रकारे तुम्ही राम गणेश गडकरींनी जे विकृत इतिहासाची मांडणी केलेली आहे त्याचं तुम्ही समर्थन करताय असं त्याचा अर्थ होतो. ज्या संभाजीराजांनी बदफैली लोकांपासून सावध राहा असं बुधभूषण ग्रंथामध्ये लिहिलं, त्या संभाजी महाराजांना बदफैली आणि व्यभिचारी ठरवणारे राम गणेश गडकरी यांचा अभ्यास अगोदर इथल्या शासनकर्त्यांनी, इथल्या विरोधी पक्षनेत्यांनी, इथल्या सर्वांनी करावा. त्यांनी आवर्जून राजसंन्यास हे कादंबरी वाचावी, त्यामध्ये संभाजी महाराज आणि शिवरायांबद्दल काय विकृत लिहिलेलं आहे हे वाचावं, आणि उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजांचाच पुतळा अत्यंत सन्मानानं लावावा. आणि याही नंतर जर त्याचा जर अट्टहास करून परत राम गणेश गडकरींचं तैलचित्र किंवा पुतळा बसवण्याचा अट्टहास होत असेल तर मराठा क्रांती मोर्चाची पार्श्वभूमी सर्व राजकर्त्यांना माहीत आहे. या मराठा क्रांती मोर्चाचा उद्रेक होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये याकरता पूर्ण प्रयत्न महाराष्ट्र सरकारने करावं.